Keeping up with our motto let learning be a joy and teaching a pleasure here we are with a remote teaching and learning process to bridge the gap happy learning students इयत्ता पाचवी विषय मराठी धडा 17वा आमची सहल मुलांनो आज आपण आमची सहल हा धडा शिकणार आहोत व आमची सहल या धडयामध्ये मुले आपल्या बाईबरोबर आमराईमध्ये सहलीसाठी सहली सहली गेले आहेत तर चला शिकूया आमची सहल धडा मुलांनो धड्याची सुरुवात आपण पहिल्या परिच्छेदापासून करूया आमची सहल गावाच्या आमराईमध्ये गेली होती सहलीला वर्गातील सर्व मुले मुली आल्या होत्या बाईंनी सगळ्यांना जेवणाचे डबे व पाण्याचे बाटल्या आणायला सांगितले होते चित्रकलेचे साहित्यही बरोबर घ्यायला सांगितले होते मुलांना सहल गावाच्या आमराईमध्ये गेली होती व त्याचबरोबर सहलीला म्हणजे पिकनिकला वर्गातील ऑल गर्ल्स अँड बॉईज आले होते त्याचबरोबर जी त्यांची शिक्षिका होती त्यांनी सर्वांना टिफिन बॉक्स आणि वॉटर बॉटल्स आणायला सांगितल्या होत्या त्याचबरोबर जे काही ड्रॉइंगचं मटेरियल असते ते त्यांना आणायला सांगितलं होतं नो तुम्ही चित्रामध्ये डबा इट मीन्स इन इंग्लिश टिफिन बॉक्स बघू शकता व त्याचबरोबर जे काही ड्रॉइंग मटेरियल म्हणजे चित्रकलेचे साहित्य आहे ते तुम्ही बघू शकता नो तुम्ही चित्रामध्ये आंब्याची झाडे रांगेमध्ये लावलेली आहेत हे बघू शकता म्हणजेच आमराई वर्ग म्हणजेच क्लास मुले म्हणजेच बॉईज मुली म्हणजेच गर्ल आम्ही आमराईमध्ये निघालो रस्त्यावर वेगवेगळ्या आकारांची वेगवेगळ्या वेग प्रकाराची झाडे होती झाडाची डाट सावली रस्त्यावर पडली होती आम्ही रमत गमत झाडांचे निरीक्षण करत चाललो होतो रस्त्याने जाताना बाईंनी विविध झाडांची माहिती सांगितली मुलांना मुले इथे म्हणत आहेत की ते आमराईमध्ये निघाले रस्त्यावर वेगवेगळ्या वे आकारांची डिफरंट शेप्स अँड प्रकारांची म्हणजे स्टाईप्स झाडे म्हणजेच ट्री होते ट्रीज होते झाडांची दाट सावली सावलेट मेन शॅडो रस्त्यावरती पडली होती रमत गमत म्हणजे एन्जॉय करत मुले झाडांचं ऑब्झर्वेशन करीत म्हणजे निरीक्षण करीत काय करत होते चालले होते रस्त्याने जाताना बाईंनी विविध झाडांची माहिती सांगितली म्हणजे जी त्यांची शिक्षिका होती टीचर होती तिने त्यांना विविध झाडांची इन्फॉर्मेशन सांगितली मुलांनो चित्रामध्ये तुम्ही विविध आकाराची व प्रकाराची झाडे बघू शकता आकार म्हणजेच शेप प्रकार म्हणजेच टाईप्स दाट म्हणजेच थिक निरीक्षण म्हणजेच ऑब्झर्वेशन आमराईमध्ये आम्ही सकाळी अकरा वाजता पोचलो तेथे आंब्याची खूप झाडे होती ती ओळीने लावलेली होती मी बाईंना विचारले बाई याला आमराई का म्हणायचे बाई म्हणाला राई म्हणजे दाट झाडी जेथे आंब्याची अनेक झाडे लावून ती जोपासलेली असतात त्याला आमराई म्हणतात मुलांना सर्व मुले सकाळी अकरा वाजता आमराईमध्ये पोचले तेथे आंब्याची खूप झाडे होती म्हणजेच खूप सारे मँगो ट्रीज ती ओळीने म्हणजे इन लाईन लावलेली होती मुलाने बाईला विचारले की बाई याला आमराई का म्हणायचे तेव्हा बाई म्हणाल्या की राई म्हणजे दाट झाडी दाट म्हणजे थेक खूप सारी झाडे जिथे आंब्याची अनेक झाडे लावून ती जोपासलेली असतात आणि त्याला काय म्हणतात आंबा मुलांना ओळी म्हणजेच लाईन्स तुम्ही या चित्रामध्ये बघू शकतात की आंब्याची झाडं एका ओळीमध्ये एका लाईनमध्ये लावलेली आहेत पोपट कोकीळ चिमण्या कावळे साळुंक्या असे कितीतरी पक्षी झाडावर बसले होते चालला होता, त्यांचा पक्षी आनंदाने उडत होते आम्ही आनंदाने बागडत होतो आम्ही लपाछपी शिवणा पाणी ऊन सावली असे खेळ खेळलो वाऱ्याने पडलेल्या कैऱ्या गोळा केल्या सगळ्या कैऱ्यांचा चट्टामट्टा केला आम्ही सहभोजन मुलांनो इथे मुलगा म्हणत आहे की पॅरोट स्पॅरो क्रोज असे कितीतरी सो मेनी पक्षी खूप सारे पक्षी त्या झाडावरती बसले होते त्यांचा आवाज चालला होता पक्षी आनंदाने उडत होते मीन्स दे आर फ्लाईंग हॅपिली आणि मुलंही आनंदाने एन्जॉय करत होती म्हणजे बागडत होती मुलांनी खूप सारे गेम्स खेळले जसे की लपा लपाछपी शिवणा पाणी असे मुलं खेळले गेम खेळले त्याचबरोबर वाऱ्याने पडलेल्या ज्या काही कैऱ्या होत्या म्हणजेच रॉ मँगो मुलांनी गोळा केल्यावर त्याचा चट्टामट्टा हा एक खाद्यपदार्थ असतो जो इथे कैऱ्यांनी बनवलेला आहे तो त्यांनी केला आणि सहभोजन केले म्हणजे एकत्र ते जेवणासाठी बसले येथे तुम्ही पक्षी झाडावर बसलेले बघू शकता जसे पॅरोट स्पॅरोस कैऱ्या म्हणजेच रॉ मँगो सहभोजन म्हणजेच इटिंग फूड टुगेदर त्यानंतर बाईंनी आम्हाला चित्रे काढायला सांगितली आंब्याच्या झाडावर पोपट आंबा खात आहे असे चित्र मी काढले कोणी कैऱ्यांनी लगडलेले झाड काढले तर कोणी खूप पक्षी बसलेले आंब्याचे झाड काढले कोणी आमराईचे चित्र काढले तर कोणी कैऱ्या गोळा करणारी खेळणारी मुले काढली बाईंनी सर्वांची चित्रे बघितली त्यांनी आम्हाला कैरी व आंबा यातील फरक सांगितला कैरी पासून आंब्यापासून बनवल्या जाणाऱ्या वेगवेगळ्या पदार्थांची नावे सांगितली मुलांनो त्यांच्या शिक्षकांनी त्यांना येथे चित्रे म्हणजेच ड्रॉईंग काढायला सांगितलेली मँगो ट्रीजवरती जे काही पॅरोट बसले होते ते आंबा खात होते असे त्या मुलांनी चित्र काढले कैरी म्हणजेच रॉ मँगो रॉ मँगो झाडावरती आहेत असे चित्र मुलांनी काढले खुप ले ले तर कोणी खूप पक्षी म्हणजे सो मेनी बर्ड्स असे झाडावरती बसलेले आहेत असे चित्र काढले आणि तर कोणी आमराईचे चित्र काढले असे या परिच्छेतातून तो मुलगा म्हणत आहे मुलांनो तुम्ही चित्रामध्ये बघू शकता ड्रॉइंग मटेरियल इन इंग्लिश इन मराठी चित्रकलेचे साहित्य सायंकाळी आम्ही घरी परतलो दिवसभर खेळून बागडून आणि लांबपर्यंत चालून देखील आम्ही थकलो नव्हतो उलट आम्हाला खूप उत्साही आनंदी व ताजेतवाने वाटत होते मुलांनो सायंकाळी इट मीन्स संध्याकाळी इव्हनिंग दिवसभर इट मीन्स फुल डे खेळून बागडून म्हणजे आनंदी एन्जॉय करून लांब पर्यंत म्हणजे सो लाँगपर्यंत पर्यंत चालून देखील मुले थकली नव्हती त्यांना खूप आनंद उत्साही ताजेतवाने म्हणजे फ्रेश वाटत होते मुलांना चित्रामध्ये तुम्ही ताजा तवाणा आणि उत्साही चेहरा बघू शकता हो अगदी तुमच्यासारखा तर मुलांनो आमची सहल या धड्यामध्ये आपण शिकलो की मुलांची सहल गावाच्या आंबराईमध्ये कशी जाते बायनी त्यांना काय काय पाण्याच्या बाटल्या आणायला सांगितलेल्या असतात जेवणाचे डबे त्याचप्रमाणे आमची सहल या धड्यामध्ये आपण शिकलो की मुलांनी कोणकोणती कुन विविध आकारांची व विविध प्रकारांची झाडे पाहिली व त्यांची माहिती त्यांच्या बाईंनी त्या मुलांना सांगितली त्याचप्रमाणे सकाळी अकरा वाजता मुलं त्या आमराईमध्ये पोचली आमराई म्हणजे नक्की काय व आमराईला का ते म्हणतात हे बाईंनी त्या मुलांना सांगितले राई म्हणजेच दाट झाडी जिथे आंब्याची अनेक झाडे लावून ती जोपासलेली असतात ते त्यालाच म्हणतात आमराई हे आपण आमच्या सगळ्या धड्यामध्ये शिकलो त्याचबरोबर पोपट कोकिळ्या चिमण्या कावळे आणि साळुंक्या असे कितीतरी पक्षी त्या झाडावर बसले होते पक्ष्यांचा किलबिलाट व ते पक्षी आनंदाने उडत होते त्याचबरोबर मुलांनी खेळलेले खेळ जसे लपाछपी शिवणा पाणी ऊन सावळी असे खेळ खेळत होती मुलं त्याचबरोबर त्यांनी कैरीचा केलेला चट्टा त्यांनी केलेले सहभोजन आणि बाईंनी सांगितलेली मुलांनी काढलेली वेगवेगळी चित्रे हे आपण आमचे सहल या धड्यामध्ये शिकलो